आता पुढचे टिप अशी आहे, कारल्याची भाजी ही अजिबात कडू व्हायला नको असेल तर त्यासाठी कारल्याच्या ह्याप्रमाणे फोडी केल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यावं आणि हे मीठ ह्या फोडींना व्यवस्थित लावल्यानंतर 5 ते 10 मिनटं झाकून ठेवावं. आता त्यानंतर कारल्याच्या फोडी ह्याप्रमाणे हाताचा दाब देऊन पिळून घ्याव्या, जेणेकरून त्यातलं जे कडू पाणी असतं ते निघून जातं. अगदी जर तुम्हाला भाजीची चव कडू आवडत नसेल तरच हे करा, कारण ह्यामुळे कारल्यातले जीवनसत्वही त्या पाण्यासोबत बाहेर पडतात.